नमस्कार मित्रांनो, मराठी मेंटॉर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आयटीआय इन्स्ट्रक्टरची जी केस चालू आहे आज कोर्टामध्ये त्याच्याबद्दल हिअरिंग होती, तर आज कोर्टामध्ये काय झालं हे थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, आज कोर्टामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत आणि मित्रांनो कोर्टाने नेक्स्ट डेट दिलेली आहे 11 जानेवारी. तर मित्रांनो 11 जानेवारी का दिलेली आहे, तर मित्रांनो डीजीटीने जे काही ऍफिडेव्हिट सबमिट केलेलं आहे त्याच्यावरती जर अपोजिशन पार्टीला काही रिप्लाय सबमिट करायचा असेल त्याच्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो ऑलमोस्ट आता पुढची तारीख जी 11 जानेवारी दिलेली आहे त्या तारखेला निकाल येण्याचे चान्सेस आहेत. तिन्ही बाजू आहेत, डीजीटीची बाजू आहे, डीबीटीची बाजू आहे आणि इंटरव्हेन्शन केस ज्यांनी दाखल केलेली आहे त्यांची बाजू. सर्वांनी आपापली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे, सर्वांनी आपले ऍफिडेव्हिट सबमिट केलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो आता कोर्टाला निकाल देणं गरजेचं आहे. असं नाही की मित्रांनो कोर्टामध्ये मॅटर आहे तर तो चालतच राहील, एक दिवस कोर्टाला रिझल्ट द्यावाच लागेल आणि 11 तारखेला मित्रांनो त्याच्या संदर्भात रिझल्ट येण्याचे किंवा अपडेट येण्याचे चान्सेस आहेत. कारण बरेच दिवस कोर्ट नेक्स्ट डेट देत होतं, कारण तीन बाजू आहेत मित्रांनो, तिन्ही बाजूचे ऍफिडेव्हिट किंवा तिन्ही बाजूचे रिप्लाय सबमिट करण्यासाठी वेळ लागत होता आणि आता सर्वांनी त्यांचे रिप्लाय सबमिट केलेले आहेत. आणि 11 तारखेला मित्रांनो याच्या संदर्भात आपल्याला चांगली बातमी येईल. मॅक्झिमम चान्सेस आहेत नॉन सीआयटी झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने रिझल्ट टांगण्याचे, कारण त्यांची बाजू स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणणं पण त्या ठिकाणी स्ट्रॉंग पद्धतीने मांडलेलं आहे. तर मित्रांनो नॉन सीआयटी झालेल्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की जर रिझल्ट लागला नॉन सीआयटीच्या बाजूने तर सीआयटी झालेले विद्यार्थी पुढे हायकोर्टामध्ये जाणार का? तर मित्रांनो ती त्यांचा प्रश्न आहे, ते हायकोर्टात जाऊ शकतात, परत तिथे जाऊन स्टे लागणार का? तर मित्रांनो त्यानंतरच्या गोष्टी आहेत, ज्या दिवशी मॅट कोर्टामध्ये या केसचा रिझल्ट येईल त्याच्यानंतर मित्रांनो डीबीटी त्यांची प्रोसिजर एकदम फास्ट पद्धतीने करणार आहे. जर 11 तारखेला स्टे हटला तर त्याच्यानंतर मित्रांनो 10 ते 15 दिवसांमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याकडे आता 20 ते 25 दिवसांचा कालावधी आहे. जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आता प्रिपरेशन गिअरअप करायची गरज आहे. तर मित्रांनो आता कोर्ट 25 तारखेपासून बंद असल्यामुळे, कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू होतात कोर्टाला, तर मित्रांनो कोर्ट 25 तारखेपासून बंद असल्यामुळे कदाचित लांबची डेट दिली असावी. कारण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई या ठिकाणी कॅलेंडर आहे 2022 चं. तर आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो मुंबई, नागपूर, औरंगाबाद या सर्व खंडपीठांसाठी ख्रिसमस वॅकेशन असतं 26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023. तर मित्रांनो हा आठवडा या ठिकाणी आपलं मॅट कोर्ट बंद असणार आहे, त्याच्यामुळे कदाचित 11 तारीख दिलेली असावी. आपण एवढे दिवस पेशन्स ठेवलेले आहेत मित्रांनो, आता 20 दिवस फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहेत, त्याच्यानंतर तुमच्याकडे पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे. बऱ्याच रिक्रुटमेंटचे मित्रांनो कोर्टामध्ये जे मॅटर्स आहेत ते वर्ष 2 वर्ष पेंडिंग आहेत. आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे की 2 ते 3 महिन्यांमध्ये आपला हा मॅटर आता रिझल्ट येण्याच्या स्टेजला आलेला आहे. जर मित्रांनो 11 तारखेला रिझल्ट आला त्याच्यानंतर 15 दिवसांमध्ये जर तुमची एक्झाम शेड्यूल झाली तर महाजनको आणि डीबीटीची म्हणजेच आयटीआय इन्स्ट्रक्टरची जी एक्झाम आहे ती या ठिकाणी फार कमी दिवसांच्या अंतरामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. कारण महाजनकोने पण सांगितलेलं आहे की त्यांची एक्झाम टेंटेटिव्ह जानेवारीमध्येच होणार आहे. आणि जर आयटीआय इन्स्ट्रक्टर पण मित्रांनो जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झाली तर तुमच्याकडे फार कमी वेळ मिळेल. कारण जनकोचा सिलेबस आणि मित्रांनो आयटीआय इन्स्ट्रक्टर सिलेबस टोटली डिफरंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते आता तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल. त्या पद्धतीने तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा आणि अभ्यासाला लागा. तर मित्रांनो ही होती माहिती आयटीआय इन्स्ट्रक्टरच्या केस संदर्भातील. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.